कौटुंबिक मुद्द्यांकडे किंवा अन्याय केला नाही याच्याकडे ते वळवत असतात. आणि तुम्ही तो दुसरा सिंचनाचा तासगावमध्ये जी सभा झाली अजित पवारांची तिकडे सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याच्या मुद्द्यावर तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटलांनी केसांनी गळा कापल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे. तर हा अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्याकडे अंगुली निर्देश आहे का? आधी संतोषजींकडून घेऊयात आणि मग पटकन तुमच्याकडून. नक्कीच, म्हणजे हा अप्रत्यक्षरित्या पवारांकडे अंगुली निर्देश आहेच. त्याच्या अगोदर काल अजित पवारांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती आणि त्या मुलाखतीदरम्यान अजित पवार यांनी काही स्पष्ट संकेत दिले होते. अजित पवार म्हणाले होते की पक्षात अनेक निर्णय व्हायचे आणि ते निर्णय पवारांशिवाय कोणी घ्यायचं नाही, त्याची अंमलबजावणी इतर जण करायचे, पण निर्णय पक्षांतर्गत जे काही निर्णय आहेत हे निर्णय हे पवारच करायचे असं अजित पवारांनी त्या मुलाखतीत स्पष्ट केलं. हा हे दोन मुद्दे जर तुम्ही कनेक्ट केलेत तर तुमच्या लक्षात येईल की अजित पवारांना हे असं कुठेतरी अप्रत्यक्षरित्या म्हणायचं आहे की याच्यामागे कदाचित शरद पवार असू शकतात. आता प्रश्न असा आहे की इतक्या वर्षाने अजित पवारांना हे बाहेर का काढावं असं वाटलं, कारण पुलाखालून पाणी बरंच गेलेलं आहे. अशा वेळेस अजित पवार यापर्यंत का आले? तर माझं असं मत आहे की आता ही जी निवडणूक होते आहे ही निवडणूक आता अटीतटीच्या क्षणी पोचलेली आहे. बरोबर. आणि त्या अशा स्थितीत आहे की असे मुद्दे, भावनिक मुद्दे किंवा जुने मुद्दे हे बाहेर काढणं आणि त्यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं हा त्यामागचा कुठेतरी हेतू असू शकतो. दुसरा मुद्दा यामध्ये असा मला दिसतोय की आज अजित पवार बोलत आहेत अशा वेळेस बोलले आहेत तिथे आर आर पाटील नाही आहेत. म्हणजे सई म्हणतात आर आर पाटील यांनी केली, आपल्याला आर आर पाटील तिथे प्रत्यक्ष सांगायला नाही आहेत, पण मानू आपण की ठीक आहे आर आर पाटील यांनी ती सही केली. याचा स्पष्ट निर्देश असा आहे की कुठेतरी मतदारांना हे अजित पवार जाणवू देऊ इच्छित आहेत की जे काही झालं ते केवळ माझ्यामुळे नाही तर माझ्या बरोबर अनेक लोक होती त्यांच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. आणि हे आता मला वाटतं जसजशी निवडणुकीचा प्रचार पुढे पुढे जाईल तर हे सगळे प्रकरणं वाढत जातील, त्याच्यात वेगवेगळे कांगोरे असे अनेक मुद्दे बाहेर येत राहतील. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया.